आजही 24 तास एक पाऊल पुढे. गुजरात राज्य दूध उत्पादनामध्ये पुढे जात असताना महाराष्ट्र त्यात का पिछाडीवर पडतोय. आपला जिल्हा आपली बातमीमध्ये पाहूयात महाराष्ट्रातल्या दूध उत्पादनाचं नेमकं काय चित्र आहे. आप दिल्ली वाले जो दूध पीते हैं वो गुजरात से आता है. आप सिंगापुर जाइए दूध मांगेंगे, मैं मित्र विश्वास से कहता हूं वो दूध गुजरात से आया. एकीकडे गुजरात राज्यात दूध उत्पादनांची परदेशवारी होत असताना महाराष्ट्रात मात्र अत्यंत वाईट परिस्थिती असल्याचं दिसतंय. आणि याचंच उदाहरण म्हणजे उस्मानाबादमधले दिलीप देशमुख. उस्मानाबादच्या तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध संघाचे ते निलंबित कर्मचारी आहेत. जिल्हा दूध संघात झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार वरिष्ठांकडे केल्यामुळे तत्कालीन संचालक मंडळानं त्यांना निलंबनाची शिक्षा दिली आहे. गेल्या 3.5 वर्षांपासून त्यांचा हा संघर्ष एकट्यानं सुरू आहे. मात्र भ्रष्टाचार करणारे अद्यापही मोकाटच आहेत. सचिव साहेबाकडे केली, लोकपाल साहेबाकडे तक्रार केली, पण कुठेही दखल घेत नाही ह्याची. आणि दखल न घेऊन उलट माझ्यावरच निलंबनाची कारवाई केली आणि मी भ्रष्टाचार उघड केला म्हणून मला बाहेर असं पडावं लागलं. म्हणजे भ्रष्टाचाराला विरोध करणं ही चुकीचं असं झाल्यासारखं वाटायला लागलं मला. उस्मानाबादच्या तुळजाभवानी जिल्हा दूध संघामध्ये सन 2000 ते 2006 या कालावधीत 1,88,00,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षकांची नियुक्तीही करण्यात आली, मात्र त्यांनी घोटाळ्यातल्या आरोपींना क्लीन चिट दिली. धक्कादायक बाब म्हणजे पदाधिकाऱ्यांचा प्रवास खर्च म्हणून 37,34,000 दाखवण्यात आला. त्यासाठी दूध संघाच्या पावतीवर जीप आणि कारचे जे नंबर दाखवण्यात आले ती वाहनं चक्क लुना आणि मोटरसायकल असल्याचं आरटीओकडील पडताळणीत स्पष्ट झालंय. मात्र तरीही जिल्हा विशेष लेखा परीक्षकांच्या चौकशी अहवालात कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचं दाखवण्यात आलं. मात्र अशा प्रकारे चौकशी अधिकाऱ्यांनाच भ्रष्टाचार दडपल्याचं झी 24 तासच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून सिद्ध झालंय. या सहकारी संस्था चालवणाऱ्या संचालकांनी आणि एका अर्थानं बोलायचं त्या नेत्यांनी त्याचा असा गैरफायदा घेतला. नव्या सहकार कायद्यामध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार थांबवणारी एकही नवी तरतूद या कायद्यात करण्यात आलेली नाही. त्यामुळे नव्या कायद्याचा आधार घेऊन राज्यातील डबघाईला आलेल्या सहकारी संस्थांना पुनर्जीवन देणं हे दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. झी 24 तासासाठी महेश पोद्दार, उस्मानाबाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.